उसाचा गळीत हंगामाच्या मुद्द्यावर सरकारनं अखेर माघार घेतली आहे यंदाही नोव्हेंबरमध्येच गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे पाच नोव्हेंबरपासून उसाच्या गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे सरकारनं यापूर्वी एक डिसेंबरला गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता मात्र याला ऊस उत्पादक शेतकरी आणि कारखानदारांनी विरोध केला होता तसंच सरकारमध्ये असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मंत्री आणि नेत्यांनीही तीव्र विरोध केला होता दरवर्षीप्रमाणे यंदाही नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती त्यानंतर सरकारनं नमतं घेत याबाबतचा निर्णय बदलून पाच नोव्हेंबरला हंगाम सुरू करण्याची घोषणा केली काही महिन्यांपूर्वी दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत तूरडाळीचे भाव गेल्यामुळे अनेकांच्या ताट्यातून तूरडाळ गायब झाली होती सणासुदीच्या काळात तूरडाळीचे भाव भडकणार नसून कमी होणार आहेत याशिवाय मूगडाळ आणखी स्वस्त होणार आहे मात्र ठोक बाजारात स्वस्त झालेली डाळ किरकोळ बाजारात अजूनही चढ्या दरानं विक्री होती त्यामुळे सरकारनं यावर नियंत्रण आणणं गरजेचं असल्याचं मत लातूरमधल्या डाळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केलं आहे कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कोपर्डी घटनेची पार्श्वभूमी न्यायालयात मांडली या प्रकरणामध्ये एकूण सत्तर साक्षीदार तपासणार आहेत तीन आरोपींवर बलात्कार खुनाचा कट केल्याचा आरोप ठेवण्याचा युक्तिवाद त्यांनी केलाय पीडित मुलीची हत्या होण्याचे चार ते पाच दिवस आधी जितेंद्र शिंदेनं छेड काढली होती आणि त्याला जव संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनी प्रोत्साहन दिलं त्यावेळी छेड काढण्यास विरोध केल्यानं भवाळ आणि भैलुमे यांनी बदला घेण्याची धमकी दिली त्यानंतर तेरा जुलैला संध्याकाळी

न्यायालयाने आज आम्हाला सांगितलं की या आरोपींच्या विरुद्ध तुम्ही जो आरोप निश्चित करू इच्छितात ठेवू इच्छितात त्याबद्दलचा ड्राफ्ट द्यावा त्याचप्रमाणे आम्ही न्यायालयात आज तसा ड्राफ्ट दिलेला आहे यातील आरोपी तीन याने तो निर्दोष आहे त्याची जामिनावर मुक्तता व्हावी याकरता जो अर्ज दिला आहे त्याबद्दलचा खुलासा आम्ही उद्या न्यायालयात देणार आहोत मराठा मुख लोण शेजारच्या राज्यात देखील पोहोचले सीमा भागातल्या कर्नाटकमधल्या बिदर या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला कोपरडी प्रकरणातल्या आरोपींना फाशी तसंच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला याशिवाय कर्नाटकात शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी एकोणीस फेब्रुवारीला शासकीय सुट्टी जाहीर करावी कर्नाटक सरकारनं मराठी भाषेला अल्पसंख्याक भाषेचा दर्जा द्यावा यासह इतर अनेक मागण्या यावेळी आंदोलकांनी केल्या या मोर्चामध्ये महिला आणि विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती तर शेजारच्या लातूर जिल्ह्यात अनेकांची उपस्थिती होती दुसरीकडे चंद्रपूर मध्ये आज मराठा समाजाच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या विराट मोर्चाला मोठ्या संख्येनं महिला तरुणी आणि तरुणांनी उपस्थिती लावली सर्व आंदोलकांनी शिस्तीचा आदर्श निर्माण करत शहरामधून मुख रॅली काढली शहरातल्या महाडा कॉलनी मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली अहमदनगरमध्ये आज स्पर्धा परीक्षार्थींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुख मोर्चा काढला संपूर्ण जिल्ह्यातल्या तरुण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सहभागी झाले नगर शहरातल्या वाडिया पार्क इथल्या महात्मा गांधी पुतळ्यापासून हा मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला संपूर्ण राज्यात लाखोंच्या संख्येनं तरुण विद्यार्थी स्पर्धा परीक्षांना बसतात मात्र सरकारनं स्पर्धा परीक्षांमधल्या अधिकारी पदांमध्ये कपात केल्यानं या विद्यार्थ्यांनी हा मोर्चा काढला अधिकारी पदांमध्ये केलेली कपात रद्द करावी तरुण वर्गाला रोजगार संधी उपलब्ध करून द्यावी आणि स्पर्धा परीक्षा कपात एकदा स्पष्ट केलंय पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी मनसेच्या चित्रपट सेनेचे पदाधिकारी आणि मनसेचे नेते यांची राज ठाकरेंसोबत चर्चा झाली यानंतर पाकिस्तानी कलाकारांना पक्षाचा विरोध हा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला काल चित्रपटाचा निर्माता करण जोहर यांनी पुढे पाकिस्तानी कलाकारांना काम देणार नाही पण सध्याचा ए दिल हे मुश्किल रिलीज होऊ द्या असं आवाहन केलं होतं त्यानंतर आज झालेल्या बैठकीत विरोध कायम ठेवण्याचा निर्णय झाला दरम्यान आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी मेट्रो सिनेमाच्या मालकांना हा चित्रपट रिलीज करू नका असं आवाहन वजा इशारा दिला कुठल्याही परिस्थितीमध्ये हा चित्रपट आम्ही रिलीज होऊ देणार नाही ज्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहेत आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून देशातल्या नव्हे जगातल्या लोकांना आवाहन करू इच्छितो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं किंवा या देशाचा नागरिक म्हणून की आपण देखील त्याच पद्धतीनं तिसक्या तीव्रतेनं या चित्रपटाचा विरोध करावा आणि सत्तावीस तारखेला दिवाळी सुरू होते अठ्ठावीस तारखेला फटाके नक्की वाजतील मुंबई महापालिकेतल्या रस्ते घोटाळ्यामध्ये दोषी आढळलेल्या कंत्राटदाराला नागपूर महापालिकेतही काम मिळाल्याचं गुन्हा दाखल झालाय नागपूर महापालिकेनं ना रस्त्यांची सुमारे चौतीस कोटींची कामं आरपीएस इन्फ्रा प्रोजेक्टला माहिती आरटीए अंतर्गत समोर आली आहेत ही कामं मंजूर करताना ठेकेदाराची वादग्रस्त पार्श्वभूमी महापालिकेनं लक्षात घेतलेली नाही असा आरोप करण्यात येतोय मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या कामाला विरोध केलाय स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांकडून समाधान उत्तर दिली जात नसल्याचा आरोप मनसे पदाधिकाऱ्यांनी केलाय तर हा प्रकार लक्षात आल्यावर या कंत्राटदाराची माहिती नागपूर महापालिकेच्या स्थायी समिती केली आहे की आता बा या कंपनीचं असं असं मुंबईमध्ये सगळं प्रकरण आलेलं आहे मुंबई सुद्धा आम्ही सगळे कागदपत्र तिथल्या आयुक्तांकडून तिथल्या ऑफिसरकडून मागितले आहे ते संपूर्ण कागद आम्ही आमच्या कायदे तज्ज्ञाला दिलेले आहेत लवकरच त्याचा अहवाल आला तर आम्ही जर आला तरच त्यांना देऊ नकारार्थी आलं तर याच्यानंतर कुठलंही काम आम्ही त्या कंपनीला देणार नाही पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेना आणि भाजपमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चाललाय दादरच्या अग्निशमन चा केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकार्पणाच्या सोहळ्याला आज भाजपच्या नेत्यांनी दांडी मारली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा झाला भाजपच्या बड्या नेत्यांनी आधीच या कार्यक्रमाला येण्यास नकार दिला होता पण उपमहापौर अलका केरकर आणि गटनेते मनोज कोटक हे सुद्धा कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आमच्यातल्या काही करंट्या लोकांना वाटतं की मुंबई महापालिकेमध्ये काम चांगलं नाहीये दुसरी कोणती महानगरपालिका असती तर टिकलीच नसती अशी कोपरखळी देखील त्यांनी मारली प्रत्येक चांगल्या गोष्टीला एक काहीतरी किनार असते की, की बाबा हे सगळं खरं आहे पण एक काहीतरी आम्हाला खटकतं ते काय खटकतं की आमच्याच इथे मुंबईमध्ये काही लोकांना वाटतं की महापालिका कशी विचित्र पद्धतीने चालली हे त्यांचं आहे आमचं नाही महापालिका मला अभिमान वाटतो माझी मुंबई माझी मुंबई महापालिका ही संपूर्ण देशामध्ये आज सुद्धा माझा दावा नव्हे माझं आव्हान आहे की माझी महा मुंबई महापालिके ज्या सुविधा आपल्या नागरिकांसाठी देते कोल्हापूर विमानतळासाठी वीस टक्के खर्च उचलण्याची तयारी राज्य सरकारनं दाखवली आणि यासाठी राज्य सरकारनं पंचावन्न कोटी रुपये देण्याची घोषणा केली कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचा निर्णय घेतला या बैठकीला पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार अमल महाडिक सुरेश हळवणकर हिंदूराव शेळके उपस्थित होते भारतीय विमानपत्तन प्राधिकरणानं कोल्हापूरच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली मात्र यासाठी राज्य सरकारनं काही आर्थिक भार उचलण्याची अट घातली आणि त्यानुसार या दोनशे सत्तर कोटींच्या प्रकल्पाला चालना मिळण्यास मदत होणार आहे कोल्हापूरमधल्या जवाहरनगरला रेणुका मंदिर आहे या मंदिरामधल्या पुजारी सुनील विलास मेढे मंदिरामध्ये बसलेले होते त्यावेळी विराज शेंडे भक्ताने दान केलेले दानपेटीतले पैसे जबरदस्तीनं काढून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी पुजारी मेढे यांनी विराजची अडवणूक केली आणि त्यानंतर ते विराज आरसी गँगच्या गुंडांना घेऊन मंदिरात दाखल झाला त्यानंतर ते पैसे घेत असताना अडवणूक का केली या रागातून पुजाऱ्याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर ते पुजाऱ्याला मंदिरातून बाहेर आणून पुन्हा मारहाण करण्यात आली आणि सगळी दृश्य मंदिर आणि मंदिर परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली रेणुका मंदिराच्या कब्जाचा वाद उफाळला असून परिसरातल्या आरसी गँगची धर परिषद या निमित्तानं पुढे आली आहे आरती गँगचा गुंड आहे तो आमचा पुजारी सुनील मेढे आहे त्यांनी खूप मारलेला आहे रक्त सुद्धा काढलेलं आहे वार केले असं केलं तीन सव्वा तीनला उदय शेंडे विराज शेंडे आणि यो गँगस्टर आपला योगेश पाटील चौदा च तेरा चौदा जण होते यांनी येऊन इथं सुनील मेढेला पुजाऱ्याला मारहाण केली आणि परड़ीतले पैसे पण ढकला ढकले ते आम्हाला पण मारहाण केली ढकलाढकली केली परळीतले पैसे ते डब्यातले पैसे काढून घेतले अकोला शहरामध्ये मालमत्तांचा सर्व्हे आता ड्रोनद्वारे करण्यात येतो या आधी करण्यात आलेल्या मालमत्तांचे सर्व्हे करून झालेल्या मूल्यांकनात भेदभाव करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे महापालिकेनं ड्रोनद्वारे सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आणि या उपक्रमाचा शुक्रवारी प्रारंभ झाला ड्रोनद्वारे करण्यात येणारा हा सर्व्हे सहा ते आठ दिवस सुरू राहणार आहे या प्रकारामुळे सर्व्हे करणारी अकोला महानगरपालिका राज्यातली पहिली महापालिका ठरली आहे अरुणाचल प्रदेश इथं सोमवारी पहाटे चार वाजता परेड आटपून सैनिक परतत असताना दरड कोसळून गाडीला अपघात झाला त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या वझर खुर्दचे सुपुत्र बालाजी पांडुरंग चोरमारे यांच्यासह दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला बालाजी चोरमारे यांचं पार्थिव हो, अरुणाचल प्रदेशवरून काल रात्री नागपूर इथं विमानांना आणण्यात आलं नागपूरवरून त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी वझर खुर्द इथं आणण्यात आलं त्यांच्या अशा जाण्यानं हिंगोलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली तुटलेला पूल आणि त्यावरून वाहत्या पाण्यामध्ये जीव मुठीत घेऊन शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला इयत्ता सहावी शिकणारा बारा वर्षाचा अवधूत गाडे हा आपल्या मित्रांसोबत तुटलेल्या पुलावरून शाळेत जात होता पण पाणी वाढलं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि जाताना पाय घसरून अवधूत या पाण्यात पडला आणि बुडून त्याचा मृत्यू झाला नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यामध्ये ही घटना घडली विशेष म्हणजे गाव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आहे सध्या यांच्या पत्नी याच मतदारसंघातून आमदार आहेत पण गावकऱ्यांना केवळ आश्वासनच मिळतात ऑक्टोबर महिना जगातल्या काही देशांमध्ये अध्ययन अक्षमता जाणीव जागृती महिना म्हणून ओळखला जातो मात्र भारतासारख्या देशांमध्ये मुलांमधल्या अध्ययन अक्षमता हा विजय विषय अजूनही तितकासा गंभीरपणे हाताळला जात नाही त्यामुळे असे विद्यार्थी नैराश्यात जातात अशा मुलांचं नुकसान होऊ नये यासाठी डॉक्टर शांता वैद्य फाउंडेशन कार्यरत आहे त्यासाठी विविध शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना या विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबत प्रशिक्षण देण्याचं काम ही संस्था करते पर्यावरण नियमांचं उल्लंघन केलं म्हणून पुण्यामधल्या नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल अर्थात एनजीटी न बिल्डरला एकशे पाच कोटींच्या दंड केल्याचं उदाहरण ताज़े आहे आणि त्यामध्ये एनजीटीनं आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय पर्यावरणाच्या विषयावरून एन जी टी कोर्टात दावा सुरू आहे आणि या दाव्याचा जो निकाल लागेल त्याला आधीन राहून ग्राहकांनी फ्लॅट खरेदी करावेत अशा आशयाची जाहिरात संबंधित बिल्डरनं वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी असे आदेश एन जी टी कोर्टानं बिल्डरला दिलेले आहेत आणि त्यामुळे एन जी टीचा हा आदेश तरी नियम डावलून बांधकाम करणाऱ्या बिल्डरांसाठी धडा ठरावा अशी आशा आहे पुण्यामधले शुभांगी खटावकर हत्या प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासाच्या आत छडा लावलाय विश्वास कळेकरनं हत्या केल्याचं निष्पन्न झालंय एकतर्फी प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय काल पहाटे शुभांगी खटावकर कामावर निघाले असताना डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती हत्येनंतर आरोपी विश्वास कळेकर गाडी घेऊन फरार झाला होता या प्रकरणी पुण्यामधल्या अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता इंग्रजी येत नाही म्हणून अनेक जणांना ईमेल आणि संगणक वापरताना अनेक अडचणींचा सा सामना करावा लागतो केवळ भाषेच्या अभावामुळे अनेक जण ईमेल करण्याची वेळ आली की दुसऱ्यांचा ईमेल आय डी वापरतात इंग्रजी अज्ञानामुळे ईमेलपासून दूर राहिलेल्या भारतीयांना आता त्यांच्या मातृभाषेमध्ये ईमेल आय डी तयार करता येणार आहे डेटा एक्सचेन या कंपनीनं बारा भारतीय भाषांमध्ये ईमेल आय डीची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या डेटामल डॉट भारत या सेवेचं अनावरण केलं आहे ही सेवा सध्या बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे लवकरच बावीस भाषांचा टप्पा गाठला जाणार असल्याचं कंपनीच्या संस्थापकांनी सांगितलंय जी चोवीस तासच्या मुक्त दिवाळी अभियानाला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळतोय या मोहिमेत अकोल्याच्या अकोटमधल्या आस्के किड्स पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ घेतली या उपक्रमातून निसर्गाशी जोडण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी झी मीडियाच्या प्रदूषण मुक्त दिवाळी अभियानाचं कौतुक केलं मिशन दिवाळी या झी चोवीस तासच्या उपक्रमाला मुंबईमधल्या मधल्या चोगले शाळेनं भरभरून प्रतिसाद दिला दिवाळीमध्ये फटाके फोडल्यानं प्रचंड प्रदूषण होतं आणि त्यामुळे मोठ्या आजारांना सामोरं जावं लागतं वरिलीमधल्या चोगले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रदूषणमुक्त दिवाळीची शपथ घेत यावर्षी फटाके फोडणार नाही आणि पर्यावरणाला हानी पोहोचवणार नाही अशी प्रतिज्ञा केली या उपक्रमासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी झी चोवीस तासचे मनोमन आभार मानले फटाके फोडले तर त्यामुळे ध्वनी प्रदूषण होतं वायू प्रदूषण होतं अनेक म्हातारी म्हाताऱ्या माणसांना अनेक त्रास होतात आम्ही ही प्रतिज्ञा केली आता आम्ही फटाके वाजवणार नाही आणि प्रदूषण आम्ही टाळणार दिवाळीमध्ये आमचा एकही विद्यार्थी फटाके वाजवणार नाहीत आणि या प्रतिज्ञेप्रमाणे आमच्या शाळेचे सर्व विद्यार्थी यावर्षी प्रतिज्ञा घेतल्याप्रमाणे फटाके वाजवणार नाहीत याची मी तुम्हाला ग्वाही देते आणि जी चोवीस मी आभार मानते यंदाच्या दिवाळीवर चायनीज रोषणाईवर स्वदेशीच्या रोषणाईचा विजय झालाय धुळ्यासारख्या छोट्या बाजारपेठांमध्ये देखील चायनीज मालाविषयी प्रचंड तिरस्कार दिसून येतोय बाजारामध्ये शंभर टक्के चालणारी चायनीज रोषणाई यावर्षी पूर्णपणे हद्दपार झाली आणि विशेष म्हणजे दुकानदारांनी आणि ग्राहकांनी एकत्रितरित्या या चायनीज मालावर बहिष्कार टाकल्यास स्वदेशी मालाला पसंती दिली एमएमआरडीएच्या बैठकीमध्ये आज ठाणे भिवंडी कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आणि त्याचप्रमाणे जोगेश्वरी कांजूर मार्ग विक्रोळी या मेट्रो सहा प्रकल्पालाही परवानगी देण्यात मेट्रो पुढे भाईंदरपर्यंत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं गेल्या दोन वर्षात अनेक प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे केवळ मंजुरीवर न थांबता आदेशांची अंमलबजावणी सुरू झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय ठाण्याच्या कोपरी पुलाचं रुंदीकरणही करण्यात येणार आहे शिवाजीनगरमध्ये महापालिका अतिक्रमण विरोधी पथकावर दगडफेक करण्यात आली आहे झोपडांवर तोडक कारवाई करत असताना जमावानं विरोध केला आणि यावेळी संतप्त नागरिकांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाला दिलेल्या सवलतीवरून सुरू झालेल्या भाजप शिवसेनेतला श्रेयवाद अजूनही संपायला तयार नाहीये हवेत काहीही घडलं तरी माझ्यामुळेच घडलं अशी काहींची भूमिका असते तसंच एसी रूममध्ये बसून काही होत नाही असा टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावलाय आहे ईबीसीची उत्पन्न मर्यादा वाढवण्याचा निर्णय हा भाजप नेत्यांमुळे झाल्याचा पुनरुच्चार शेलार यांनी केला गुजरातच्या अमूल पाठोपाठ आता कर्नाटकातला नंदिनी हा दुधाचा ब्रँड मुंबईमध्ये लॉन्च होतोय भारतातल्या दुसऱ्या क्रमांकावरचा दूध ब्रँड म्हणून नंदिनी ओळखला जातो अशी जाहिरात केली जाते मुंबईत आरेची अवस्था खराब असताना राज्य सरकारच्या कर्नाटकातल्या नंदिनीसाठीच्या पायघड्या घातल्या जातात विशेष म्हणजे नंदिनीच्या लाँच कार्यक्रमात खुद्द मंत्री महादेव जानकर उपस्थित राहणार आहेत आणि राज्यात आणि मुंबईमध्ये सहकारी दूध उत्पादक संस्थांची अवस्था बिकट असताना इतर राज्यातल्या ब्रँडसाठी राज्य सरकार पायघड्या घालत असल्याची चर्चा आहे ठाण्यात कळवा खाडीवर असलेला जुना पूल अत्यंत धोकादायक बनला आहे पूल वाहतुकीसाठी सोडा पण पादचाऱ्यांसाठी जीव घेणार असल्याचं समोर आलंय हा पूल धोकादायक असून त्वरित बंद करावा असा अहवाल पवई आय आय टीनं ठाणे महापालिकेच्या शहर विकास विभागाला मंगळवारीच दिलाय तातडीनं दुरुस्त करण्याची सुचवण्यात आलेले मात्र ठाणे महापालिकेनं अजूनही हा पूल बंद केलेला नाहीये नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार असून याबाबत तातडीनं कारवाईची मागणी होतीये पनवेल मधल्या गाढी नदीवर गाव ते नवीन पनवेलला जोडणारा पूल धोकादायक झाला आहे दहा हजार नागरिकांची लोकवस्ती पुलाच्या पलीकडे राहत असून रोज या पुलावरून ये जा करावी लागते या धोकादायक पुलावर अपघात होण्याची शक्यता निर्माण झालेली असल्यानं या ठिकाणी नवीन पूल बांधावा यासाठी गेल्या सहा वर्षांपासून पाठपुरावा इथे नागरिक करतात मात्र प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत असल्यानं रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे ठाण्याच्या घोडबंदर रोडवरच्या गायमुख जगात नाक्यावर आज सकाळी हायड्रोक्लोरिक ऍसिडचा एक टँकर उलटला कंटेनर उलटल्यानं त्यातल्या दोनशे लिटर ऍसिडच्या ड्रमला गळती लागली हायड्रोक्लोरिक ऍसिड हे विषारी आहे आणि त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अपघाताच्या स्थानापासून जवळच असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं चोवीस तास रहा एक पाऊल पुढे